धाराशिवच्या बोरगाव खुर्द इथल्या शाळा 15 दिवसांपासून बंद आहे. राजीव गांधी विद्यालय लातूरला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहे, त्यामुळे ही शाळा बंद असल्याचं कळत आहे. शाळा पूर्ववत चालू करावी अशी मागणी केली जाते. विद्यार्थी आणि पालक त्यासाठी आक्रमक झाले. शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, कारण मागील 15 दिवसांपासून ही शाळा बंद आहे. तर शाळेसमोर पालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तिकडची दृश्य आपण बघू शकतोय. ही शाळा स्थलांतरित केली जाणार आहे, त्यासाठीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते. मात्र त्यामुळं विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे, कारण 15 दिवसांपासून ही शाळा बंद आहे. शाळेला टाळं लागलेलं आहे आणि त्यामुळं विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. 15 जूनपासून राज्यभरातील शाळा सुरू झालेल्या आहेत, मात्र धाराशिव जिल्ह्यातील बोरगाव येथील शाळा जी आहे ती अजूनही सुरू झालेली नाही. तब्बल शाळा सुरू होऊन 16 दिवस आता उलट आहेत, तरी देखील येथील जी शाळा आहे ती कुठेतरी बंद अवस्थेत असलेली पाहायला मिळते आहे. जर पाहिलं तर गावकरी याच अनुषंगानं कुठेतरी आक्रमक झालेले आहेत. गेल्या 16 दिवसांपासून या शाळेसमोर बसून हे गावकरी जे आहेत ते कुठेतरी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. हे सगळे गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत. आपण पाहतोय विद्यार्थी देखील आहेत. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अक्षरशः शाळा व्यवस्थापनाने TC जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या हातात कुठेतरी दिलेले पाहायला मिळत आहेत. अत्यंत आक्रमक भावना ज्या आहेत त्या कुठेतरी येथे जे काही विद्यार्थी असतील पालक असतील त्यांच्यामध्ये असलेल्या पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत, त्यांच्याकडून आपण नेमकं काय भावना आहेत गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला सांगा काय शाळा कधीपासून बंद आहे, तुम्ही आता कधीपासून या शाळेत येत आहात? आमची शाळा 15 तारखेपासून बंद झाली. आम्ही 15 तारखेपासून शाळेत येत आहोत. दररोजच्या शाळेमध्ये येऊन बसता, दररोजचा 4 वाजता बसता. कोण शिक्षक येतील कोण नाही आम्हाला शिकवतील म्हणून आम्ही दररोजच्या शाळेमध्ये येऊ बसता. पण ह्या शाळेमध्ये कोण सुद्धा शाळेमध्ये येत असं बघायला सुद्धा येत नाही की ही शाळा चालू आहे. इथले विद्यार्थी कुठे गेलेत काय झालंय ह्यांचे कोणी सुद्धा प्रशिक्षणानं कोणी सुद्धा ही म्हणजे बघून सुद्धा येऊन सुद्धा बघितलेलं नाही की इथल्या विद्यार्थ्यांचं काय होईल. आमची सोय सुद्धा केलेली नाही. 10 वाजता शाळा भरते, 4 सुटते, तसंच वागतो. असं दररोज वाटतं की आज येतील शिक्षक उद्या येतील शिक्षक. म्हणजे 16 दिवस उलटते, एकही शिक्षक या शाळेमध्ये आलेले नाही. तर आज मी आज इयत्ता 10वी वर्गात शिकते, अचानक 10वीच या वर्षाला आलेली आहे. आम्ही आता कुठे शिकायचं हा मोठा प्रश्न झालेला आहे. शाळेच्या मैदानात बसतात, ऊन वारा पाऊसाची काही पर्वा न करतात, फक्त वाट बघतात की आज शाळा चालू होईल उद्या शाळा चालू होईल. पण ह्या विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये कुठेही काही ह्यांना शिक्षण सोय पर्याय नाही, कुठे जाऊ शकत नाही. ते गरीबाची लेकर आहेत आणि गरीबाची लेकरासाठी शासनाने आमची शाळा जी चालू होती ती शाळा चालू करावी एवढीच तर मिळ आहे. जोपर्यंत शाळा चालू होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.